माझ्यापेक्षा पुढे जाऊन गर्व नको दाखवू मित्रा, तुझी फक्त वेळ बदलली लाईक की नाही सोड की तुझ्या यायचा माझ्यापेक्षा पुढे जाऊन गर्व नको दाखवू मित्रा, तुझी फक्त वेळ बदलली लाईक की नाही सोड की तुझ्या यायचा तर बघून थांबा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एकदम स्पेशल असा काही कॅलिग्राफी पिंजी दाखवणार आहे तर ते पिंजी पर्यंत बघा ओके काय विषय नाही ओके तर आपल्या स्क्रीनवरती बघून मी तुम्हाला काही पिंजीस दाखवून देतो तर बघू शकता बघून आपली जी पहिली पिंजी एकदम विषय हार्डमध्ये जबरदस्त पिंजी आहे आणि ही जी पिंजी आहे बघून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एकदम फ्रीमध्ये मी दिलेलं आहे ओके बघू शकता आणि अशी एकच पिंजी बघून नाही ओके तर बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या बघून एकदम आणि स्टायलिस्ट मराठी कॅलिग्राफी पिंजी मी तुम्हाला फुल एच डी आणि सगळ्यांची लिंक तुम्हाला आपल्या आवडीच्या डिस्क्रिप्शनमध्ये एकदम फ्रीमध्ये दिलेली आहे ओके काय विषय नाही फक्त पासवर्ड व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा ओके बघू शकता एकदम चबराट पिंजी आहे बघून एकदम विषय हार्ड आणि राडा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार या पिंजी बघू शकता बघून एकदम जबरदस्त आणि सगळ्या कॅलिग्राफी पिंजी आहेत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये यूज केलेलं सगळ्या ओके बघू शकता एकदम जबरदस्त एकदम राडा पिंजी तुम्हाला मी आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये दिलेत आणि बघून बघायला गेले तर सगळ्या फुल एच डी आहेत किती पण झूम करा काय फुटणार नाही एकदम विषय हार्डमध्ये सगळ्या पिंजी दिलेल्या आहेत सर्वांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यामुळे पहिल्यांदा एक व्हिडिओ लाईक ठोका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर नमस्कार जय शिवराय भावनो तर प्रत्येक वेळेस तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच एका फुल जबरदस्त आणि कडक अशा ट्युटोरियल व्हिडिओ एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर भावनो खूपच दिवस झाले आपण ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवरचा एक पण अजून व्हिडिओ केला नव्हता म्हणजे खूपच दिवस झाले तर मित्रांनो त्यासाठी मी काय केलं आपल्या इन्स्टा म्हणजे सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक पोल टाकला की आपण मित्रांनो ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवरती एक व्हिडिओ करायचा का ओके तर त्या मित्रांनो पोलला तुमचं खूप भारी रिस्पॉन्स आला तर त्याच्यामुळे मित्रांनो आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो फायनली ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवरती घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो आपली आजची रिडिंग आहे ती सर्वात सोपी रिडिंग झाली म्हणून कारण खूपच कडक आणि एकदम सोपी रिडिंग आपण आपल्या आजची एडिटिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये केलेली आहे आणि सगळं म्हणून मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये रेडी दिले म्हणजे म्हणून जर तुम्ही बघायला गेलं तर सगळंच रेडी आहे फक्त तुम्हाला इमेज ॲड करून शेक इफेक्ट वगैरे फक्त अप्लाय करायचे आहेत ओके आणि मित्रांनो कॅलिग्राफी पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओ म्हणजे एकदम स्टार्टिंगला पाहिला तर त्या कॅलिग्राफी मी तुम्हाला दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये म्हणून त्यामुळे आपल्या आजच्या व्हिडिओला एक लाईक करून टाका कारण विषय आपला जो काय आपला आजचा व्हिडिओ तो झालेला आहे सगळं नवीन यूज केले विषय आडमध्ये आणि सगळं फुले चिडे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की आत्ताच ठोका आणि म्हणून अशाच प्रकारच्या जबरदस्त व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जे काय मटेरियल म्हणून वापरलेले व्हिडिओ एडिटिंगसाठी सर्वांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फक्त पासवर्ड व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत पूर्ण बघा पासवर्ड नक्की भेटून जाईल आणि जर काही हेच मटेरियल तुम्हाला अगदी फ्रीमध्ये पाहिजे असेल म्हणजे विदाउट पासवर्ड तर तुम्ही आपल्या तुमच्या भावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकताय कारण जे आपले प्रो ॲप्स असतात म्हणून लेटेस्ट म्हणजे विदाउट वॉटरमार्कचे अलाईट मोशन काइनमास्टर जे काय प्रो ॲप आहेत तर सर्वांची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे तिथनं एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय आणि सगळ्या व्हिडिओचे मटेरियल पण भावून एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय त्यामुळे आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तुमच्या भावाला भावून अजून देखील इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करून टाका कारण तुमचा कोणता पण एडिटिंगमधला प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही तुम्हाला तिथे विचारू शकताय तुमचा कोणता पण प्रॉब्लेम असला तर तुम्ही तिथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न देखील करत असतोय आणि तुम्ही तिथे भावून माझी पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये पण राहू शकताय त्यामुळे काय विषय आपला इंस्टाग्राम नक्की फॉलो करून टाका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि भावून आपला आजचा व्हिडिओ माहिती तुम्हाला आवडलेलंच आहे कारण विषय आणि ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे आणि एकदम सोपी आणि नवीन डायलॉग नवीन सॉंग सगळे विषयांमध्ये नवीन यूज केले त्यामुळे एक लाईक ठोकाच भावना अजून एक ठोकलं नसेल तर कारण अजून तुम्ही लाईक करणं विसरून जातो भावनं पुढे त्यामुळे व्हिडिओला एक अजून देखील लाईक केलं नसेल तर करून टाका लाईक ओके काय विषय नाही भावनं आणि अजून देखील तुमच्या भावत चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून जी साईडला बेल आयकन त्यावरती पण क्लिक करून ऑन नोटिफिकेशनवरती मित्रांनो सिलेक्ट करून टाका कारण तुमचा भाऊ कधी पण व्हिडिओ अपलोड केला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी होऊन जाईल त्यामुळे अजून देखील सबस्क्राईब केली नसेल तर करून टाका कारण आपणच आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे जबरदस्त व्हिडिओज घेऊन येत असतो ओके तर म्हणून इंट्रो आता लयच मोठा झाला 3-4 मिनिटाचा इंट्रो झाला आहे त्यामुळे आपण आता जरा पण नवे घाल होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला भावनो आता इथून करत इथून स्टार्ट
तर आता जरा पण न वेळ घालू जा भाऊनो, आपण आपल्या अलाईट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करून घेतलेलं आहे आणि आपल्या बीटमार्क आणि शेकीफिट लिंकला इम्पोर्ट करून घेतलेलं आहे. ओके, तर आता आपण आपल्या बीटमार्क प्रिसेटिंगला मित्रांनो ओपन केले, बघू शकताय. यात मी तुम्हाला एक ऑलरेडी सॉन्ग दिलेला असणार आहे आणि याला काय अशा प्रकारे बीट करून दिलेला असणार आहे. तर या बीटचा वापर करून तुमची जी व्हिडिओ रिडिंग आहे ती खूपच भाऊनो सोपी होऊन जाते. ओके, काय विषय नाही. तर आता सिम्पली ते बघू शकता भाऊने, जे ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या आजच्या म्हणजे व्हिडिओमध्ये एक सॉन्ग दिलेलंच आहे, तर त्यामुळे तुम्हाला काही विषयच नाही आणि हे बीट्स मित्रांनो करून दिलेले. ओके, तर हे बीट मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच बीट आहे, कारण जास्त मोठा व्हिडिओ नाही आणि एकदम सोपी रिडिंग आहे, त्यामुळे काय विषय नाही. फक्त व्हिडिओला इथून लास्टपर्यंत पूर्ण बघा. तर आता सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, इथून पूर्णपणे व्हिडिओच्या मित्रांनो स्टार्टिंग पोझिशन जायचं. ओके, तर आता बघू शकता पूर्णपणे आपण स्टार्टिंग पोझिशन आल्यानंतर खाली प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्ह्यूअरवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या जे मटेरियलचं फोल्डर असेल तर त्याला इथून ओपन करून घ्या आणि बघू शकता अशा प्रकारे आपल्या आजच्या व्हिडिओमधील एका रेडिओला आपण इथून ॲड करून घेऊयात. तर मित्रांनो हा रेडिओ कसा असणार आहे मी तुम्हाला सांगून देतो की आज मित्रांनो ऑलरेडीच मी तुम्हाला इफेक्ट प्लस हे जे पिन जे ते ॲड करून दिलेलं असणार आहे, म्हणजे पूर्णपणे व्हिडिओ मिक्सिंग हा जो रेडिओ असणार आहे. ओके, काय विषय नाही. जर मित्रांनो ह्याच पिनची तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे तुम्ही त्या पिनजेचा वापर करून वेगळ्या प्रकारे एडिटिंग करणार असाल तर ती देखील तुम्ही करू शकता. ओके, त्यामुळे या सर्व जे काही मी पिन जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा, पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. ओके, आणि मित्रांनो रेडिओ ॲड करून दिल्यामुळे तुमची जी व्हिडिओ एडिटिंग आहे ती खूपच सोपी होऊन जाणार आणि एकदम लवकर तुमची एडिटिंग होऊन जाते. तर आता सिम्पल तुम्ही काय करायचं तुम्ही सांगून देतो. 9.12 सेकंदाचे जे मित्रांनो बीट मार्क आहे तिथे जावा आणि ते आपल्या रेडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रा पडी ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाका आणि मित्रांनो ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून या ऑडिओचे एक ऑडिओ असेल ते ऑडिओ पूर्णपणे म्यूट करून टाका. ओके, तर काय विषय नाही भाऊन, बघू शकता आपल्या सॉन्गच्या बरोबर म्हणजे बीटनुसार हे जे डायलॉग वगैरे असणार आहे त्यामुळे काय विषय नाही, तुम्हाला काहीच फक्त या चेंजेस आणि छेडछाड करायचं नाही आहे, नाहीतर तुमची एडिटिंग काहीच इथे म्हणजे चांगली होऊन जाणार नाही. ओके, तर आता मित्रांनो 9.12 सेकंदाचे बीट मार्कपाशी आल्यानंतर खाली प्लसवरती क्लिक करा आणि इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओवरती परत क्लिक करून टाका आणि तुमच्या परत मित्रांनो मटेरियलचे जे फोल्डर असेल तर त्या मटेरियलच्या फोल्डरला ओपन करून अशा प्रकारे तुमच्या मॉडेलच्या इमेजला ॲड करून घ्या. म्हणजे मित्रांनो कोणावरती तुम्ही हा व्हिडिओ बनवला त्यांचा तुम्हाला इथून इमेज ॲड करून घ्यायचा. ओके, तर आता मी तर हा मी जो काय आपला इमेज आहे तो इथून ॲड करून घेतलेलो आहे. तर आज जी ड्युरेशन असेल तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत आणायचे आहे आणि ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे पूर्णपणे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुमचा इमेज येऊन जाईल. आणि जर का तुमचा इमेज व्यवस्थित सेट नसेल आपल्या स्क्रीनवरती तर सिम्पल काय करा, वरती 3 डॉटवरती क्लिक करा आणि फिल स्क्रीनच्या ऑप्शनवरती क्लिक करा, तुमचा जो इमेज आहे तो ऑटोमॅटिकली मित्रांनो सेट होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो आपला इमेज आता ॲड करून घेतल्यानंतर परत 9.12 सेकंदाचे बीट मार्क पे जायचं आहे आणि परत 1 सेकंड म्हणजे 1 स्टेप बॅक येऊन मित्रांनो परत तुम्हाला काय करायचं आहे, इथून खाली प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि परत इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्ह्यूअरवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि परत तुमच्या मटेरियलचे फोल्डर ओपन करून इथून बघू शकता अशा प्रकारे एका ब्लॅक शॅडो पिनला ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे आपण नेहमीप्रमाणे ॲड करून घेतो त्यामुळे काय विषय नाही. ओके, तर ह्या ब्लॅक शॅडो पिनला ॲड करून घेतल्यानंतर याची जी ड्युरेशन असेल तर ती तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओच्या एंडपर्यंत आणायच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर मोबाईल ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि साईजवरती क्लिक करून याची जी साईज असेल ती मित्रांनो तुम्हाला इथून अशा प्रकारे इन्क्रीज करून घ्यायचे. ओके, काय विषय नाही, बघू शकता भाऊ अशा प्रकारे आपण याची साईज इन्क्रीज करून घेऊयात. मित्रांनो साईज इन्क्रीज झाल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि याला इथून बघू शकता अशा प्रकारे थोडंफार वर आणा, बघू शकता तुम्ही आपल्या स्क्रीनवरती आता बघत अशा प्रकारे मित्रांनो याला थोडंफार फक्त वर आणा. ओके, हे आणल्यानंतर आता सिम्पल तुम्ही काय करा, 9.12 सेकंदाचे बीट मार्क पशी जावा आणि खाली प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्ह्यूअरवरती क्लिक करून टाका आणि परत तुमच्या मटेरियलचे फोल्डर ओपन करून भाऊन बघू शकता फुल जबरदस्त अशा प्रकारे एक म्हणजे हॅशटॅग लाईक म्हणून एक मी पिनची तुम्हाला दिलेली असणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, आणि बघून कॅलिग्राफी पण बघू शकता एकदम विशाळ आहे, त्यामुळे काय विषय नाही. ओके, तर पिनजर ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओच्या येणेपर्यंत जावा आणि ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे पूर्णपणे व्हिडिओच्या येणेपर्यंत ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर मोबाईल ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून साईजवरती क्लिक करा आणि याची साईज तुम्ही थोडीफार इथून बारीक करू शकता आणि याला इथून अशा प्रकारे खाली अशा प्रकारे तुम्हाला इथून आणायचं. ओके, बघू शकता म्हणून फुल जबरदस्त अशा प्रकारे कॅलिग्राफी पिन जाईल आणि एकदम जबरदस्त तुमच्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये दिसून जाईल. ओके, काय विषय नाही, थोडीफार पण याला वाढूयात आणि अशा प्रकारे वर याला आणूयात, इथून व्यवस्थित सेट करून घेऊयात. काय विषय नाही भाऊन, बघू शकता अशा प्रकारे आपण या पिंजर एकदम व्यवस्थित सेट करून आता घेतलेलं आहे. बघू शकता भाऊन एकदम जबरदस्त आपली जी पिंज आहे ती तुम्हाला इथून दिसून येईल एकदम विषय हाडमध्ये. तर आता हे पिंज ॲड केल्यानंतर परत 9.12 सेकंदाच्या बीट मार्क पैसे जाऊ भाऊनो आणि खाली प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्ह्यूअरवरती परत क्लिक करून टाका आणि परत तुमच्या मटेरियलचे फोल्डर ओपन करून भाऊन बघू शकता अशा प्रकारे एकदम स्पेशल असा एक ओव्हरऑल इफेक्ट मी तुम्हाला दिलेला असणार आहे. तर ओव्हरऑल इफेक्टला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं, बघू शकता भाऊन फुल जबरदस्त असा एक
ओव्हरलिफेट हा असणार आहे. तर हा ओव्हरलिफेट ऍड केल्यानंतर सिम्पल ब्लेंडिंगवरती क्लिक करा आणि लेटेंटवरती क्लिक करून मित्रांनो याला इझून करून टाका तुम्ही स्क्रीन. ओके, तर बघू शकता म्हणून फुल जबरदस्त आपलं जे आता हे दिसत आहे. तर मित्रांनो आपले आता सर्व काही इमेजेस तर ॲड करून झाले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, शेक इफेक्ट अप्लाय करायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, इथून वन स्टेप बॅक जायचं. ओके, तर आपण इथून मित्रांनो वन स्टेप बॅक जाऊयात. ओके, तर म्हणून वन स्टेप बॅक केल्यानंतर आपली जी शेक इफेक्ट असेल, शेक इफेक्ट बाय एपी ग्राफिक्स, ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रीसेट लिंक दिलेली असणार. ओके, तर सिंपल तुम्हाला काय करायचं, त्याला इथून ओपन करून घ्यायचंय. तर मित्रांनो शेक इफेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाणार आहे. तर सिंपल तुम्हाला काय करायचं, आपला जो मॉडेलचा इमेज असेल, म्हणजे मी तुम्हाला स्पेशल शेक म्हणून एक म्हणजे आपली जी लिंक हे दिली असताना बघू शकता लेअर, ते लेअरवरती सिंपल तुम्ही इथून क्लिक करून टाका आणि इफेक्टवरती क्लिक करून तेंडरवरती क्लिक करा आणि याचा जो इफेक्ट असेल मित्रांनो तो इफेक्ट इथून कॉपी करून टाका आणि परत आपल्या आहे त्या प्रोजेक्टवरती जावा. म्हणजेच मित्रांनो जो प्रोजेक्ट आता आपण क्रिएट करत आहोत त्याच्यावरती आणि परत इथून स्क्रॉल डाऊन करून आपला जो मॉडेलचा इमेज असेल त्या मॉडेलच्या इमेजवरती क्लिक करा आणि इफेक्टवरती क्लिक करून तेंडरवरती क्लिक करून इफेक्ट जो असेल तो मित्रांनो इथून पेस्ट करून टाका. त्यानंतर परत वन स्टेप बॅक जावा आणि परत आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटिंगवरती इथून जावा आणि भाऊने जे आता म्हणजे आपली टेक्स्ट इफेक्ट असेल मित्रांनो तर त्याची आपला जो इफेक्ट असेल तो इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे. इफेक्ट कॉपी झाल्यानंतर परत सेम प्रोसेस करून आपल्या आहे त्या प्रोजेक्टवरती जावा मित्रांनो परत आणि परत इथून स्क्रॉल डाऊन करून आता जी आपली टेक्स्ट पिंज असेल भाऊने कॅलिग्राफी पिंजी तर त्या पिंजवरती क्लिक करा आणि इफेक्टवरती क्लिक करून तेंडवरती क्लिक करून इफेक्ट जो असेल तो मित्रांनो पेस्ट करून टाका. ओके, तर बघू शकता म्हणून आपला जो इफेक्ट आहे त्याला पेस्ट झालेला आहे आणि आपली इथेच मित्रांनो एडिटिंग आहे ती एकदम जबरदस्त अशी तुम्हाला दिसून येईल. ओके, त्यानंतर आता सिंपल तुम्हाला काय करावं लागेल, व्हिडिओच्या पूर्णपणे स्टार्टिंग पोझिशन जायचं आहे आणि खाली प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्ह्यूअरवरती क्लिक करून परत तुमच्या मटेरियलचं फोल्डर ओपन करून इथून अशा प्रकारे एका व्हाईट बॉर्डर पिनच्या मित्रांनो ॲड करून घ्या आणि याची जी ड्युरेशन असेल तर ती तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओच्या येणेपर्यंत आणून या ऑप्शनवरती क्लिक करून टाका. ओके, तर म्हणून फायनली जसा तुम्ही आपल्या आजच्या डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला होता तशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो काही मिनटातच आजचा तयार झालेला आहे आणि आपल्या आजची रिडिंग होणं सर्वात सोपी रिडिंग आहे. ओके, काही विषय नाही आणि फुल जबरदस्त रिडिंग आहे. तर आपलं या व्हिडिओला मित्रांनो सेव्ह करण्यासाठी वरती सेटिंग लागून एक शेअरवाला ऑप्शन भेटून जाईल, त्यावरती क्लिक करा आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये मित्रांनो या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे देखील मला कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारच्या जबरदस्त व्हिडिओ रिडिंगसाठी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भाऊ भेटू पुढच्या एका नवीन आणि फुल जबरदस्त अशा ट्युटोरियल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय.